चटणी रेडी आहे खाण्यासाठी, मालवणी पद्धतीने बनवलेली आहे. तर आपण आता त्याची रेसिपी बघूया. हाय फ्रेंड्स, वेलकम टू प्रणालीज किचन. आज आपण आता मुंबईला आलेलो आहोत. तर मी आता बोंबील आणलेले आहेत ओले. तर बोंबला चिकवी कशी आपण चटणी करणार आहोत, तर हे जाडे बोंबील मी साफ करूनच घेतलेले होते. तर हळद लावून ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आपण आता ते आधी मॅरिनेट करूया. तर आधी मी हे जे मसाले आहेत सर्व, हा सासूबाईंचा मसाल्याचा डब्बा आहे, सगळं रेडी असतं त्याच्यामध्ये अगोदरच. तर हळद टाकले, हा लाल मिक्स मसाला आहे. त्याच्यानंतर धने जिरे पावडर टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे आणि ही चिंच घेतलेत मी, चिंचसुद्धा ह्याच्यातच टाकणार आहे. आणि आपण त्याच्यामध्ये मीठ आत्ताच टाकायचं आहे, कारण की मग नंतर मग टाकायला एका साईडला लागतो मग एका साईडला लागत नाही, म्हणून मग आत्ताच टाकायचं आहे. तर आणि आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे चांगलं. आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीसाठी इथे मी हे लसूण ठेचून घेतले, 4-5 पाकळ्या ठेचून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी अजून कोकम घेतले आणि कढीपत्ता घेतला आहे. आणि आपण थोडंसं राई जिरं टाकणार आहोत फोडणीत. आता मी ही कढई घेतलेली आहे, कढईमध्ये आपण तेल टाकलं आहे. तर ते तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ही राई टाकणार आहे. आणि आपण नावाला जिरं टाकायचं थोडंसं. नंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसूण भरपूर टाकायचे, चांगली चव येते लसणामुळे. आणि हा मसाला आहे तो सर्व आपण चांगला फ्राय करून घ्यायचा चांगला. आता आपली फोडणी चांगली गरम झालेली आहे. तर आता मी हे जे बोंबील मॅरिनेट करून ठेवलेले ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडंसं कोकम टाकायचं वरून आणि हे गॅस मिडियमवर ठेवून पूर्ण झाकून ठेवायचं आणि 5-7 मिनिटानंतर आपण ते पुन्हा चेक करायचं. आता आपले हे बोंबील शिजत आहे. तर मी इथे ही मालवणी फिश करी बनवलेली आहे. तर मालवणी फिश करीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो पाहून घ्या. आणि आता आपण आपले बोंबील चेक करूया. बोंबल्याला पाणी सुटलेलं आहे, आपण वरून पाणी टाकलेलं नव्हतं. तर आपण ते हलवायचे नाही आहेत, नाहीतर मग ते तुटतात. ते असेच स्प्रेड करायचे. आणि आता आपण थोडंसं त्यातलं पाणी आटवायचं आहे. आता आपल्या बोंबल्यातल्या चटणीचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि बोंबील तुटलेले सुद्धा नाही आहेत, कारण की आपण त्याच्यामध्ये चमचा जराही घातलेला नाही आहे. तर अशा प्रकारे छान अशी बोंबलाची साधी सिंपल चटणी होते. तर त्याच्यावर आता मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. तर आपली आता बोंबलाची चटणी पूर्णपणे तयार आहे खाण्यासाठी. मस्त अशी बोंबलाची चटणी, छान अशी तांदळाच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबरही खूप छान लागते. तर अशीच्या असं घ्यायचं, म्हणजे एकही बोंबील तुटलेला नाही आहे. तर आपली आता ही बोंबलाची चटणी रेडी आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला आता हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद.